महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे नवाब मलिक यांनी ईडीने आपल्या विरुद्ध दाखल केलेला मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्याचे आवाहन केले आहे कोर्टात सादर केलेल्या अर्जात त्यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचे नमूद करत त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत म्हटले की केवळ मलाच लक्ष करण्यात आले आहे देशात या प्रकारचा ट्रेंडच सुरू झाला आहे केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे त्याने केवळ त्याच्या सुटकेसाठी कोर्टाकडे अपील केली नाही तर त्यांना केलेली अटक बेकायदेशीर घोषित करण्यास तसेच त्यांच्यावरील आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यास देखील सांगितले आहे दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कनेक्शन प्रकरणी आता ईडीकडून नवाब मलिकचा मुलगा फराज मलिक याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून ईडीने फराज मलिक यांना समन्स पण बजावले आहे तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे नवाब मलिक यांना सोमवारी मुंबईतील जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला प्रदीर्घ चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने तेवीस फेब्रुवारीला अटक केली होती विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आठ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले दरम्यान पंचवीस फेब्रुवारी रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवमलिक मलिक सध्या ईडीच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे